आपल्या सोबत आहेत अर्थराज्य मंत्री केंद्रीय भागवत कराडजी. कराड साहेब, मला सांगा की कशा पद्धतीने वर्णन करण, आनंदाचा दिवस आहे, टीकोत्सव जो मोदीने सुरू केला त्याला कुठेतरी आता एक पायदळ मिळतंय. आज भारत देशासाठी आनंदाचा आणि गर्वाचा दिवस आहे. मी या प्रसंगी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी आणि देशाचे आरोग्यमंत्री माननीय मनसुख मांडिया या दोघांचं अभिनंदन करतो आणि संपूर्ण जनतेला, विशेषतः महाराष्ट्रातील जनतेला आणि देशातील सर्वांना आवाहन करतो की दुसरा डोस सुद्धा घेण्याची गरज आहे. आता विषय राहिला लहान मुलांच्या वॅक्सिनचा, त्यासाठी सुद्धा या देशामध्ये संशोधन चालू आहे. लवकरच वॅक्सिन लहान मुलांसाठी सुद्धा उपलब्ध होईल. त्याचबरोबर तीन वॅक्सिन जे महत्त्वाचे आहेत, एक कोव्हॅक्सिन, दुसरं कोविशिल्ड, तिसरं स्पुटनिक, त्याचबरोबर मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायको व्हीडी, हे तीन वॅक्सिनसुद्धा पाईपलाईनमध्ये आहेत. ते सुद्धा वॅक्सिन्स आपल्या देशामध्ये बनतील आणि जगातील नंबर एकचा देश असेल हा, की त्यामध्ये 6 वॅक्सिन्स या देशामध्ये बनतात आणि आपल्या देशाला वॅक्सिनेशन करून दुसऱ्या देशामध्ये सुद्धा आपला भारत देश एक्सपोर्ट करेल. देश आज हे लसीकरणाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल उत्सव साजरा करतोय. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. छत्रपतींचा विचार म्हणजे